शहरातल्या दगदगीच्या रोजच्या जीवनापासून मुक्तता मिळण्यासाठी जर तुम्ही 1 ते 2 दिवस कुठे जाऊ इच्छित आहे तर हा तुमच्यासाठी व्हिडिओ आहे. मुंबईपासून अवघ्या 1.5 ते 1.5 तासाच्या अंतरावर हे रिसॉर्ट आहे. फक्त तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात ना तरी तुमच्या मनाला शांतता मिळेल. मंडळी, अलिबाग बोललं ना की समोर येतो तो असा निसर्ग, म्हणजे नारळी फोफलीच्या बागा, समुद्र किनारे आणि सुंदर असे समुद्र किनारे, डोंगराच्या रांगा हिरव्या गार अशा. हां, तर आज आहे ना आपण मनाची शांती भेटेल असं आपण एक रिसॉर्ट दाखवणार आहोत, जे की आपल्या जवळच्या नातेवाईकांचंच आहे. तर आपल्या चॅनलवर काय बघायला भेटतं ते तुम्ही आत्तापर्यंत बघत आले तरी पण सांगतो, आपल्या चॅनलवर अलिबागमधलं निसर्ग सौंदर्य बघायला भेटतंच आणि आपली गावातली धमाल पण बघायला भेटते. रेसिपी आपल्या गावच्या, म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल सगळं अलिबागचं दर्शन आपल्या चॅनलवर होतं. तर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा हां, आणि हा व्हिडिओ आवडला तर शेवटला लाईक करा आणि कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा शेवटी हां. तर आत्ता आहोत आपण अलिबाग मांडवा रोडला. हां, तर इकडून मांडवा आहे तो साधारण 5 ते 7 किलोमीटर असेल. हां, आणि हा फाटा आहे आगरसुरे फाटा. आणि तुम्हाला काय दाखवायचं आहे, हा अलिबाग रोड आहे, इकडे मांडवा, इकडे आगरसुरे फाटा आणि इकडे आपलं रिसॉर्ट आहे, हिल साईड रिसॉर्ट सातिर्जे. हां, तर हा रोड आहे हा. जेव्हापासून आपलं चॅनल चालू झालं आहे तेव्हापासून मला कमेंट येतात की समरेश आम्हाला आहे ना राहण्याची व्यवस्था कुठे होईल असं चांगलं ठिकाण दाखव. तर आत्तापर्यंत आपण कॉटेजेस वगैरे काय दाखवले नव्हते. तर आजचा विषय आहे ना फक्त रिसॉर्टबद्दल आहे, म्हणजे तुम्हाला अलिबागमध्ये कुठे राहण्याची सोय उत्तम अशी होईल असं रिसॉर्ट आज आपण दाखवूया. हां, आता बरीच काय माहिती आपल्याला सांगायची आहे या व्हिडिओमध्ये, तर जास्त काय मी बडबड करत नाही. आपण चला गावामध्ये जाऊ, गावाचा निसर्ग दाखवतो तुम्हाला आणि थेट आपण हिल साईड रिसॉर्टला जाऊ. तर आता आलो आहे आपण हिल साईड रिसॉर्टच्या गेटवर. हां, आणि हे आहेत या रिसॉर्टचे मालक. नमस्कार. दीपक राऊळ. हां, आपले नातेवाईकच आहेत ना, म्हणजे आपली घरची माणसंच आहेत म्हणून आपण हा दाखवतोय आपला रिसॉर्ट. हां, तुम्ही म्हणाल की तू एकटाच कसा, नेहमी मिसेस असते ना माझी, तर आज ती नाही आहे, ती दुसऱ्या कामात आहे. म्हटलं मी येतो आणि काकांच्या रिसॉर्टची व्हिडिओ तर करायची आपल्याला आणि एकदम सुंदर अशी व्हिडिओ झाली पाहिजे. म्हणजे जो कोणी इथे, जो कोणी आपला व्हिडिओ बघेल ना तो कोणी इकडे राहायला आला पाहिजे. आणि असं हे गावचं वातावरण एकदम शांतता वाटते मला आता इकडे, आणि फक्त पक्ष्यांचा आवाज आहे. मी आता गेटने या आतमध्ये आलोय आणि इकडे बघतो तर फक्त गार्डनच दिसते मला, म्हणजे किती झाडं आहेत, राऊंड पूर्ण शेप केलाय मस्त. आणि इकडे बसायला हे पण आहे, सायकल पण आहे, भारी एकदम. बघा, मी आरामशीर मस्तपैकी बसलो शांतपणे. म्हणजे तुम्ही इथे बसायचं असेल ना, तुम्हाला मोबाईल वगैरे हातात काही घेऊ नका, जेव्हा इकडे फिरायला याल तेव्हा मस्तपैकी असं निसर्ग न्याहाळत बसा इथे. चला, मला चाफ्याचं फूल पण भेटलंय पडलेलं. वा वा वा, सफेद चाफा हे बघा, ज्याची मी प्रतीक्षा करत होतो ना ते ऊन पडलंय आता. काय काका, आणि काय सुंदर वाटतं इकडे, पाऊस पडून गेलाय आणि आता ऊन पडलंय, संध्याकाळचं टायमिंग आहे. हा पार्किंग एरिया आहे आपला. ओके, इथे गाड्या पार्कसाठी सेफ आहे एकदम. म्हणजे मोठी बस आली किंवा साधारण, मला वाटते बस राहून पण 2-3 गाड्या राहतील, 4-व्हीलर सहज आरामात. म्हणजे पार्किंग एरिया महत्वाचा असतो, जेव्हा कुठे तुम्ही रिसॉर्टला जाताय ना, आपली गाडी कशी सेफ राहील ते पहिलं महत्वाचं आहे. हे बघा किती मोठं फुल आहे, बापरे जास्वंदीचं.
आणि इकडे ओ जबरदस्त, एकदम जबरदस्त। दाखवा आम्हाला काका ते फूल। वाव, काढू नका काढू नका। आणि त्याच्यावर पाणी पडलंय पावसाचं, सुंदर एकदम। रिसॉर्ट बघायला आलो, पण रिसॉर्टमध्ये आतमध्ये जाऊ तर द्या मला, पण ही गार्डनच संपत नाही आपली। एवढी जबरदस्त गार्डन केलं काकांनी। रिसॉर्ट आहे का नर्सरी आहे? चला हिल साइड रिसॉर्ट। घरी केलंय काय म्हणतंय? कोणी बनवलं? वाव, काकींनी बनवलंय। काकी पण आर्टिस्ट आहेत। कशावर आहे? सिमेंट आहे का हे? ओके, केळीचं पान बनवलंय। मस्त मस्त जबरदस्त। वाव, आपण आहे ना आता आतमध्ये जाऊया। पहिलं सगळ्यात महत्वाचं रूम आपल्याला बघायचे आहेत। हा, इकडे पण गार्डनच दिसते एंट्रीला, आणि या कुंड्या पण आहेत मस्त मस्त। पण एवढं गार्डन तुम्ही मेंटेन केलं, तुम्ही स्वतः करता की कसं काय? हो, स्वतः, आपले घरातले घर सगळे। घरातले घर? हो, घरचे सगळे। गार्डनिंगचा कोर्स नाही केला तुम्ही? अनुभवातून शिकतो माणूस ना। हा बरोबर। म्हणजे एक झाड असेल तर ठीक आहे, दहा प्रकार मंडळींनी भरपूर, म्हणजे ज्याला वाटलं की बाबा हे झाड इथे चांगलं दिसेल त्यांनी आणून दिलं, स्वतःहून आणून द्यायचे आपल्याला। असे आपले गावातले लोक आहेत? आहेत आहेत। आपण एंट्री करू। झाडांच्या सानिध्यातून आपण एंट्री करतोय, आणि तुम्हाला एंट्री केल्या गेल्या आहे ना लेफ्ट साइडला हा काउंटर आहे, म्हणजे रिसेप्शन एरिया तुम्ही बोलू शकता। मी रिसेप्शन एरियामध्ये आहे आणि हा बाहेरचा व्ह्यू। चला इकडे फ्रीज। हा फ्रीज कोणासाठी काका? गेस्ट साठी आहे का? ओके। चेक इन टायमिंग काय आपलं? चेकिंग चेकआउट आपला 24 आवर्सचा असतो। 24 आवर्स? हा, बाय चान्स कसं होतं, आता मुंबईचे जर मंडळी असतील तर त्यांना संध्याकाळी वगैरे ऑफिस हाफ डे वगैरे टाकून किंवा ऑफिस सुटल्यानंतर जनरल येतात। हा, मग संध्याकाळी 5 वगैरे येतात तर त्यांना दुसऱ्या दिवशी 5 चेकआउट दिलं जातं। ओके ओके। तिकडे स्विमिंग पूल दिसतोय, पण थांबा थोडा वेट करा, आपण जातो तिकडे। हा मधला पॅसेज आहे आणि हे सारे रूम्स आहेत। चला पहिलं आपण किचनमध्ये जाऊ, कारण का पहिलं किचन लागतोय। वा, वाटच बघतात आपली। या आहेत आपल्या काकी, म्हणजे दीपक काकांच्या मिसेस। अगदी नाव काय तुमचं? दीप्ती राहुल काकी। हा, आणि ही त्यांची मुलगी सिद्धी, आणि अजून एक मुलगा आहे सिद्धेश, तो आत्ता इथे नाही आहे, तो बाहेर गेलाय। तर हे म्हणजे पूर्ण कुटुंब आहे ना, ते सगळं कॉटेज हे रिसॉर्ट आहे ते बघतं। आणि हे आपलं मस्तपैकी किचन, जिथे अशा टेस्टी टेस्टी रेसिपी बनवल्या जातात, अलिबाग स्पेशल, ते किचन आहे। आणि अजून तुम्हाला कोणतरी दाखवतो, हे बघा आपल्या काकी। नेहमी बघता तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये, जे कोण आत्ता नवीन बघत असतील आपला व्हिडिओ, त्यांनी काकींच्या रेसिपी बघा आपल्या व्हिडिओला जाऊन। ओके, मसाला आम्ही काय काय केलं, किती रेसिपी आहेत। लाडूची तर एक नंबर होती हो, मेथीचे लाडू। हां, म्हणजे ही इकडे का दिसते तुम्हाला, तर ह्या यांच्या कुटुंबातल्याच आहेत या, आणि नेहमी इकडे मदतीला असतातच। हाऊस किपिंग एक नंबर आहे। आणि तुम्ही राहता इकडेच ना? इकडेच राहता? ओके। हे बघा काकी बसल्यात, बघा आता चहा आणा आम्हाला। टेबलवर मस्त एक बसल्यात टेबल समोर। चला आता काका रूम बघायचं आपण। ठीक आहे, चला चला काका रूम उघडतायत। आणि बाहेरच अशी मस्त आहे की फ्रेम आहे। हा, आता लाईट ऑन करतील काका, बघा। वाव, एकदम 5-स्टार हॉटेल टाईप आहे हो, जबरदस्त, छान, सुंदर। हा डबल बेडरूम आहे ना? ओके, म्हणजे इकडे 3 झोपू शकतात आणि तिकडे 3। ओके, 6 लोक झोपू शकतात। हा, इकडे एक्स्ट्रा बेड पण टाकू शकतो आपण। ठीक आहे, म्हणजे टोटल 8 रूमची, म्हणजे 8 जणांची कॅपॅसिटी आहे या रूमला। आणि खूप मोठा रूम आहे बघा, आणि इकडे LED TV पण आहे। काका रूम बघताना ना सर्वात महत्त्वाचं काय असतं की वॉशरूम, कारण का वॉशरूममध्ये काय साफसफाई आहे, किती हाऊसकीपिंग आहे, ते आपल्याला बघायचं आहे। चला दाखवा आम्हाला। ओहो हो, वाव, किती क्लीन आहे। आणि इकडे पण शॉवर आहे, म्हणजे POP टाईप आहे ते, फायबर शीट। वाव, हा शॉवर आहे। हा, खूप साफ आहे एकदम। आणि इकडे
हो बेसिन बघा किती छान आहे, मस्त. आणि हे कोण ओळखता? मला ओळखता तुम्ही. छान छान, चॉईस एक नंबर आहे तुमच्या, टाईल्स वगैरे जबरदस्त. चला आता आम्हाला बाहेरचा व्ह्यू बघायचा आहे. आम्ही गावाला कशासाठी येतो बरोबर ना, जे बघतायत ते आपल्या गावाला कशासाठी येतात, अलिबागचं निसर्ग बघायला. बघा दिसते हिरवळ, वाव, बॅक साईड बघा. इकडे कोण तुम्हाला डिस्टर्ब करायला नाहीये, बघा समोर कोण दिसतंय तुम्हाला, फक्त ग्रीनरी दिसते. म्हणजे असं पण नाही की तुम्ही खिडकीत बसलेत आणि कोण तुम्हाला बघतोय, म्हणजे तुम्ही मन मोकळेपणाने इथे गप्पा मारू शकता खिडकीवर बसून पण. वा 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 छान. बघा मी बसलो इथे, मस्त पक्ष्यांचा आवाज ऐकतोय, काय सीन आहे, जबरदस्त, एकदम शांतता इकडे. आणि आपल्याला काय पाहिजे असतं, जेव्हा आपण मोठ्या मोठ्या शहरातून, मुंबईसारख्या शहरातून आपण अलिबागला येतो राहण्यासाठी, कशासाठी, मनाला शांती मिळण्यासाठी. आणि हा बघा वारा पण मस्त सुटला आहे. मला तर इथंच राहावंसं वाटते, खरं सांगतो बघा. आम्ही येणार कधीतरी एन्जॉय करायला एक दिवस, कधी पण. सुपर्ब हिल साईड रिसॉर्ट, नंबर दिसतोय तुम्हाला, इन्क्वायरी करा कधी पण. तुम्हाला पूर्ण रिसॉर्ट दाखवतच आहे. कधी यायचं असेल अलिबागमध्ये नक्की या, मांडव्यापासून म्हणजे मुंबईपासून 1.25 तासावर, फक्त 1.25 तासावर, म्हणजे 1.5 तास समजा, जास्तीत जास्त 1.5 तास मुंबईवरून समुद्र मार्गे. आणि बाय रोड पण किती, 3 तास. हा एक सांगायचं राहिलं की हा एसी रूम आहे, म्हणजे काका हा एसी रूमच आहे की कोणाला एसी नको हवी असेल? ओके, म्हणजे कोणी बोललं मला हा रूम पाहिजे पण एसी नकोय, तर हा मिळू शकतो. हा एसी ऑफ, ओके. या रिसॉर्ट मध्ये एकूण 4 रूम आहेत. हा सोफा सेट टाकलाय इकडे, स्विमिंग पूल मस्त पैकी. हे सिद्धी पण तुम्ही इकडे राहता ना, तुमचं खरंच नशीब आहे. म्हणजे कसं, इकडे आता तू आता घराच्या बाहेर पडलीस की समोर दिसतंय आपलं कनकेश्वरचं मंदिर, दिसतंय मला इकडून, तुम्हाला कॅमेऱ्यात नाही दिसणार. हा टॉवर पण दिसतोय मला, त्या टॉवरच्या बाजूला कनकेश्वरचं मंदिर आहे. आणि अशी मस्तपैकी सह्याद्रीची डोंगर रांग उठल्या उठल्या सिद्धीला बघायला भेटते रोज, काय सिद्धी? हा आणि हा स्विमिंग पूलचा व्ह्यू काय बोलता, मस्त ना, हवेशीर तुम्हाला जगायला भेटते आपल्या अलिबागमध्ये. बाहेरच्या शहरांमध्ये किती प्रदूषण असतं, आपल्याला कमेंट येतात ना की सांगतात आम्हाला अलिबागला राहायचं आहे. आणि प्रत्येक रूमच्या इथे असं बसायला आहे का? ओके हे बघा टेबल, ओ साऊंड सिस्टीम पण आहे आपली, म्हणजे डान्स करायला मस्त. कॅरोके पण आहे, म्हणजे गाणी बोलू पण शकता तुम्ही, कॅरोके गाणी घ्यायची आणि बोलायची माईकनी, मस्त. बरोबर, ओके ठीक आहे, म्हणजे जास्तीत जास्त 4 लोक इकडे बसू शकतात, म्हणजे झोपू शकतात ठीक आहे. आणि ही स्पेस पण किती मोठी आहे बघा ना, खूप मोठी आहे स्पेस, म्हणजे असं नाही की कंजेस्टेड रूम आहेत असं नाही, तुमचे मोठे मोठे रूम आहेत. का प्रॉपर्टी आपल्या आपलीच होती ना ही अगोदर, त्या प्रॉपर्टीवर तुम्ही मानलात. ओके वाव मस्त. बाकी फॅसिलिटीज सगळ्या सेम, कपाट पण आहे, टीव्ही पण आहे आणि एसी पण प्रत्येक रूम मध्ये आहे, बरोबर ना? ओके आता हा जो शेवटचा रूम आहे ना, रूम नंबर 4, त्याच्यानंतर इकडे डायनिंग एरिया दिसते, बरोबर ना काका? म्हणजे इकडे जेवायला बसू शकतात. कपडे वाळत लावण्यासाठी पण आहे का? चांगली सोय आहे काका ही, हंगा ही प्रत्येक, म्हणजे प्रत्येक इथे असतेच असं नाही, हे ही गोष्ट मला थोडी युनिक वाटली. आता प्रतीक्षा सगळ्यांना होती की स्विमिंग पूल कधी दाखवत आहे, तर आता स्विमिंग पूल कडे वळू आपण. हा नजारा तर एक नंबर आहे, एक नंबर. चला सगळ्यांचा आवडता विषय काय, स्विमिंग पूल. हे बघा हिल साईड रिसॉर्ट द हॅपी स्टे, आणि समोर असता मस्तपैकी स्विमिंग पूल. आणि हे छोट्या मुलांचे म्हणजे ट्यूब वगैरे, हां बॉल पण आहेत तिकडे, ते बघा मजा करू शकता. आता मी उतरणार नाही कारण का आम्ही कधीतरी एकदा येणार आहोत स्पेशल, तेव्हा दाखवून तुम्हाला आम्ही शूटिंग, सगळ्यांनी येऊ आम्ही एन्जॉय करायला.
बघा स्विमिंग पूलच्या समोर पुन्हा ही गोल्डन थुरांडा ना, गोल्डन थुरांडा बोलतात ना, हां मस्त एक अशी कटिंग केलेली आहेत प्रॉपरमध्ये, अशी झाडं लावली आहेत बघा. अजून बरीच गार्डन आहे, चला पटापट जाऊ आपण. चला इकडे इकडे उतरतो काका आम्ही. वा वा वा, आणि हा एरिया तर वेगळा वाटते मला जरा, एकदम मस्त कोपऱ्यामध्ये आहे बघा. आणि इकडे असं आपलं खटाऱ्यात छकडीच आहे ना, हे छकडीचं चाक आहे, बैलगाडी म्हणजे आम्ही छकडी बोलतो जी हकलतात ना ती छकडी बैलगाडी, त्याचं चाक आहे आणि रंगवून ठेवले मस्तपैकी, कलर केलाय आणि इकडे बसायला. तसं तर तुम्ही हा सेल्फी पॉईंट पण बोलू शकता का, का? सेल्फी काढा खूप किती काढायच्या तेवढ्या. आणि म्हणजे ह्यांनी घरच्या घरी असं केलं असं वाटत नाही, एवढं जबरदस्त आहे. म्हणजे मोठे मोठे विला असतात ना, त्या विलांमध्ये पण असं असतं, म्हणजे विचार करा. आणि ती फॅसिलिटी आपल्याला हिल साईड रिसॉर्ट सातिर्जे इकडे मिळतोय. तर तुम्ही पण येत असाल स्टेप बुक करा कधी पण, कमीत कमी 10 ते 15 दिवस अगोदर तुम्ही कॉल करा काकांना, तुम्हाला नंबर दिसतोय हा. कारण का इकडे बुकिंग खूप असतं, बुकिंग मिळत नाही लगेच, कारण का हे मुंबईवरून जमतेम 1.5 तासाच्या अंतरावर आहे समुद्रामार्गे. इथून जवळची फिरण्याची ठिकाणं बोललेत ना तर किहिम बीच आहे, मांडवा आहे, वर्सोली बीच आहे, समोर कनकेश्वरचं मंदिर आहे, अलिबाग बीच, नागाव बीच. तुम्हाला इकडे गावचा आनंद पण मिळणार आहे, म्हणजे गावचं सुख मिळणार आहे, त्यासाठी तर नक्की या. आणि तुम्हाला जसं की विलामध्ये राहण्याची वगैरे सवय असेल बाहेर गेल्यावर, विलाचं पण सुख मिळणार आहे. 5-star हॉटेलची सवय असेल, 5-star हॉटेल सारखी आपली फॅसिलिटीज आहेत. म्हणजे ऑल इन वन आपलं रिसॉर्ट आहे, मनाला शांतता मिळण्यासाठी तुम्ही येऊ शकता. जर तुम्ही अलिबागमध्ये याआधी कुठे आले असाल इकडे एकदा येऊन बघा. जेवण घरगुती आपलं, घरगुती जेवण आणि फॅसिलिटीज तर एक नंबर. आणि आपली माणसं, महत्त्वाचं म्हणजे आपली माणसं आहेत. वाव, हे बघा आणि ह्याच्यामध्ये अंडी आहेत हा, मी लांबूनच घेतोय, दिसली अंडी, झूम करतो मी लांबूनच घेतो. ओ हो हो, भारी, मी विसरलो या पक्षाचं नाव, तुम्हाला जर माहीत असेल ना तर मला बुलबुल का असावं, हां तुम्ही कमेंट करून सांगा मला कुठलं असेल हे अंड. चला आपण पण जरा धोका घेऊ, मांडी घालून पण बसू शकतो. एकदम प्रसन्न वाटतंय मन आणि शांतता, सगळी शांतता. मी इकडे झोका घेत होतो आणि समोर आहे ना ते स्टॅच्यू दिसतात बघा. वा, मला तर हे चायनीज वगैरे नेपाळी वगैरे वाटतं तो, बरोबर? हा, इंडियन वाटत नाही म्हणजे चेहऱ्यावरून. हा हे बघा हुबे हुब, जबरदस्त, ते पण छान आहे मूर्ती. ती बघा, ही बघा दगडात कोरलेली आहे ती, शांत वाटते ना एकदम. उबे हुब, जबरदस्त, काय कला आहे. तिकडे झोपडी पण आहे, आपलीच आहे का की? वा, ए मस्त, जेवल्यावर बसायला, म्हणजे पावसाळ्यात नाही उन्हाळ्यात तिकडे मजा येईल. का पावसाळ्यात थोडं चिखल होईल ना, म्हणून सध्या बंद ठेवली ती. ओके, म्हणजे काकी बोलतात उन्हाळ्यात सारवण करतो आम्ही खाली, शेणाचं सारवण. मग काय, बसा खाली पण बसा, खुर्च्या मांडून पण बसा, मस्त. मला खूप सुगंध येतोय सोनचाफ्याचा, तो बघा सोनचाफा दिसला. वा वा, आणि ही फुलं आहेत ना अशी काढत पण नाही आपल्याकडे गावाला, बघा 50 ते 60 फुलं सहज निघतात त्यांची, आणि ते बघा काढलीत पण नाही आहेत. जेवढी देवपूजेला पाहिजे तेवढी काढली, बाकी तशीच आहेत. हे बघा, वादळामध्ये नुकसान झालं ना निसर्ग चक्रीवादळामध्ये, तेव्हा झाडं पडलेली हा शेतातली वगैरे, त्याचं हे बनवलेलं आहे कटिंग कटिंग करून बघा बसायला, म्हणजे टाकाऊ पासून टिकाऊ सगळीकडे तुम्हाला दिसतील बसायला. एक नंबर बघा का असं, हे दोघांची मेहनत, म्हणजे दोघांची नाही पूर्ण फॅमिलीची मेहनत आहे. हा हा बघा, हा वरती रूम दिसतोय, तिकडे ते काका राहतात, एकच रूम आहे वरती. समोर जी शेती दिसते ना ती पण या काकांचीच आहे. हा
म्हणजे एकच पीक घेतो का? हा एकच, हे पीक झालं ना कापणी झाली की मग भाजी लावतो सगळी. ओके, शेतामध्ये आपले काय हे टोमॅटो वांगी घरची भाजी मिरची घरची फ्लावर कोबी वगैरे सगळं लावतो. ओके, तीच आपण जेवणाला वापरतो? हा कोथिंबीर हे सगळं लावतो. म्हणजे तुम्ही जेवण जे खाणार आहात ते पण एकदम एकदम पौष्टिक. बघा घरच कापणी झाली की सुरुवात होते, सुरुवात होते भाजी लावायला. बरोबर, सध्या चवळी आहे तिथे. चवळी पण आली बघा, ही बघा चवळी आहे. वा, कवळ्या कवळ्या चवळीच्या शेंगा खायला मस्त. कवळी हा ही खातो मी आता, एकदम कवळी आहे बघा. चला आता चवळी खाऊ आपण, कवळी कवळी टेस्ट का वेगळीच गावची. चला आता आपण मस्त आहे की गप्पा मारू काकांबरोबर. हा आता काका, संध्याकाळचं मस्त आहे की टायमिंग आहे, मंद मंद असा वारा सुटलाय आणि सूर्यास्त पण होतोय. अशा म्हणजे या वातावरणात कोणाला राहायला नाही आवडणार, सगळे प्रेमात पडणार आपल्या रिसॉर्टच्या. हा आणि मला सांगायला आनंद होतो आहे आपल्या फॅमिलीला की ह्या रिसॉर्टचं रेटिंग आहे ना, गुगलचं रेटिंग आहे ना, ते 4.8 आहे. आणि 4.8 म्हणजे खूपच रेटिंग चांगलं आहे, अति उत्तम आहे असं रेटिंग आहे काही. ते म्हणजे जे जे कस्टमर तुमच्याकडे आलेत त्यांनी गुगलला रिव्ह्यू टाकलाय, म्हणजे कसं वाटलं त्यांना, म्हणजे जवळजवळ अतिउत्तम वाटले. तुम्ही कदाचित वाचले पण नसाल प्रत्येक रिव्ह्यू. आता खेळायचं म्हटलं तुम्ही तर हे आहे बॅडमिंटन, आपण इथे खेळू शकताय. आता पावसाळा आहे म्हणून समजा क्रिकेट वगैरे खेळू शकत नाही सध्या, पण पावसाळा गेल्यानंतर क्रिकेटचा ऑप्शन आहे आपली इथे खेळायला. त्यानंतर कॅरम बोर्ड आहे आपला, ते सुद्धा आहे. बाकी खेळ असतील ते पॅसेजला ते खेळू शकतात. आणि ब्रेकफास्टला म्हणजे नाश्त्यामध्ये, ब्रेकफास्टला व्हेज असतील तर कांदा पोहे उपमा दोघांपैकी एक कुठला तर देतो, आणि नॉनव्हेज किंवा भुर्जी पाव किंवा आमलेट पाव. आणि एक्स्ट्रा काय असेल तर मग मिसळ पाव बोला सांगतील तर बनवतो. किंवा काही लेडीज डायरेक्ट आतमध्ये येतात, मस्त बनवलं कसं बनवलं कसं करता हा रेसिपी सांगा. चार्जेस आपले एसीचे पर हेडचे 2400 रुपये पर हेड एसी आहे, 2200 रुपये पर हेड नॉन एसी आहे. त्याच्यामध्ये पॅकेज आपलं मिळतं ब्रेकफास्ट लंच इव्हनिंग टी कॉफी आणि डिनर. हे एका पर्सनच्या पूर्ण पॅकेज. हा एसी 2400 पर पर्सन मध्ये ब्रेकफास्ट लंच हाय टी म्हणजे इव्हनिंग टी कॉफी आणि डिनर एवढं मिळतं. त्याच्यामध्ये व्हेज आणि नॉनव्हेज दोन, व्हेज वाल्यांना व्हेज असतं, नॉनव्हेज वाल्यांना नॉनव्हेज असतं. कोणतं आहे का जे खातील ते? होय होय. आणि एक वेळ मच्छी देतो, एक वेळ चिकन. संभाजन समजा लंचला त्यांनी चिकन घेतलं तर मग डिनरला मच्छी देतो. जास्तीत जास्त तुम्ही किती जण अलाव करू शकता? जास्तीत जास्त 24 पर्सन आपण अलाव करू शकतो, म्हणजे 18 लोक ऑन बेड आपली राहू शकतात आणि 7 लोक खाली. ओके, एक्स्ट्रा बेड. हा असे 24-25 राहू शकतात आपली इथे. हा जेवणाचा व्हेज मध्ये डाल मटर पनीर असते आणि छोले, एक ग्रेव्ही भाजी देतो, एक सुकी देतो. हा दुसरी संध्याकाळची बटाटा भाजी किंवा चवळी भाजी अशी. आणि नसेल कोणाला नाही आवडत चवळी नाही खात कोणी बटाटा नाही खात तर मग ऑप्शनला भेंडी सुकी किंवा भेंडी मसाला दोन भाजी असतातच. आता मी टाकतोय उडी. नाही उडी ना टाकत, जस्ट मजा घेतो. आम्ही येणार आहोत एक दिवस मस्त आहे की पोहायला, सगळी आपली गँग घेऊन येऊ. स्विमिंग पूल कडे बघत राहा फक्त, किती शांत वाटेल बघा. पण तुम्ही पोहायल्याशिवाय राहणार नाही. तर तुम्ही जर इकडे आलेत ना तर मी शुअरली सांगतोय की ही जी ग्रीनरी आहे, ही शेती आहे, ही फळझाडं फुलझाडं आणि ही आपली दीपक काकांसारखी आपली माणसं, काकांसारखी आणि काकींसारखी माणसं ती तुम्हाला जाऊन देणार नाही, म्हणजे तुम्हाला ओढ लागेल इकडची. तर तुम्ही नक्की या हिल साईड रिसॉर्ट सातिर्जे व्हिजिट करा आणि ह्यांच्या हातचं चमचमीत मस्तपैकी अलिबाग पद्धतीचं कालवण भाकरी चुरमई फ्राय पापलेट फ्राय खायला विसरू नका, बोंबील फ्राय आणि हे आपलं आपुलकीने बनवतात. हा म्हणजे असं नाही की म्हणजे जे गेस्ट येतात ना इकडे ते फक्त गेस्ट नसतात, तर आपले फॅमिली मेंबरसारखं त्यांना ट्रीट केलं जातं. आणि सगळं आपलं हे होममेड आहे, म्हणजे हे गार्डन असू द्या, ह्यांच्या डोक्याने केलेले हे गार्डन. हे रूम्स आहेत, रूमचं सगळं कॉम्बिनेशन आहे ना, कलर कॉम्बिनेशन सगळं सगळं ह्यांच्या डोक्यातून आलेलं आहे, म्हणजे ह्यांच्या मुलाच्या किंवा ह्यांच्या नातेवाईकांच्या सगळ्यांच्या सजेशननी हे आपलं रिसॉर्ट झालेलं आहे तयार. आणि साधारण 2 वर्ष होतील आता आणि बघा अजून तसं आहे
तुम्ही कधी येताय सांगा, लगेच कॉन्टॅक्ट करा, खाली नंबर दिलाय दीपक राहुल. तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. तर भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. हां, जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब करू शकता. तर तुमचं प्रेम असं कायम राहू द्या. हां, तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा आणि आयुष्याचा प्रत्येक क्षणाचा आनंद घेत राहा. बाय बाय. करा बाय बाय. बाय.